भेट द्या हिरो मोटो कॉपचे अधिकृत वितरक तारेकर बंधू विटा यांच्या सिद्धिविनायक हिरो इथं. फोन 2-21-25-22-23. मिराज पंचायत समिती येथे बांधकाम सभापती अरुण राजमाने यांच्या प्रयत्नातून उभारण्यात येणाऱ्या कर्मचारी पतसंस्था बांधकामाचं उद्घाटन संपन्न झालं. आज मिराज पंचायत समिती येथे पंचायत समिती कर्मचाऱ्यांची पतसंस्था इमारतीसाठी 12 लाख रुपये जिल्हा परिषद निधीतून मंजूर झाले आहेत. हा निधी उपलब्ध करून देण्यासाठी बांधकाम सभापती अरुण राजमाने यांनी विशेष प्रयत्न केला होता. त्याचबरोबर ATM, शौचालय, सभागृह नूतनीकरण यासाठी गेल्या वर्षभरात त्यांनी जवळपास 1 कोटीचा निधी पंचायत समितीला उपलब्ध करून दिला आहे. आज कर्मचारी पतसंस्थेचे बांधकाम कामाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अरुण राजमाने, सभापती जनाबाई पाटील, काकासाहेब धानवे, सहाय्यक गटविकास अधिकारी संजय शिंदे, अनिल आमटवणे, अशोक मोहिते यांच्यासह पंचायत समिती सदस्य कर्मचारी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ व कुदळ मारून यावेळी उद्घाटन झाले. या उभारण्यात येणाऱ्या वस्तूच्या कोनशिलाचे अनावरण अरुण राजमाने यांनी केलं. या उद्घाटन कार्यक्रमाची माहिती उपसभापती काकासाहेब धामणे यांनी दिली आहे. मिराज पंचायत समिती कर्मचाऱ्यांच्या पतसंस्थेसाठी इमारती भूमिपूजन आज या ठिकाणी पार पडलं. तर त्याच्यासाठी जिल्हा परिषद सहाय्य निधीतून अरुण राजमाने साहेब आणखीन अध्यक्ष संग्राम भाऊ यांच्या वतीनं 12 लाख रुपये या इमारतीसाठी, त्याच्यानंतर ATM 5 लाख रुपये, आणखीन टॉयलेटसाठी 5 लाख रुपये, वरच्या सभागृहासाठी 35 लाख रुपये अशा पद्धतीनं आणि इतर हे मिळून असं जवळपास 1 कोटी रुपयेचे ह्या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये राजमाने साहेब आणखीन संग्राम भाऊनी या पंचायत समिती आवारामध्ये इमारतीसाठी आणखीन कामासाठी फंड दिलेला आहे. तर या सर्व पंचायत समिती सदस्यांच्या आणि सर्व BDO कर्मचारी यांच्या वतीनं त्यांचं मी आभार मानतो.